तो सहादेव जी नागते आहे, आपल्याने विनंती राहील आपणही पुढे मूर्ती यायचा आहे. उल्केश आपण दोन शब्दात बोलणार आहोत. एकंदरीत तुझ्या टीमचा परफॉर्मन्स पाहिजे असता खूप सुंदर असा परफॉर्मन्स होत चाललाय स्पर्धा बाय स्पर्धा. काय बोलशील तुझ्या यावर? आमचा विचार होता फायनल पर्यंत जाऊन कसा पण पहिला किंवा दुसरा क्रमांक मारण्याचा, त्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केला. आणि खरोखर तुझी गोलंदाजी होती ती खूपच सुंदर गोलंदाजी टाकलीस तू. एकंदरीत तुझा संघ पाहिला तर सर्वच क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे योगदान करतो, फिल्डिंग असेल, गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल, असा तिन्ही क्षेत्र तुम्ही तुमच्या साईडने परिपूर्ण केले आहेत. पुढची तुमची नजर कशा प्रकारे असेल? आमची नक्कीच फायनल पर्यंत किंवा दुसऱ्या राऊंड पर्यंत असेल प्रयत्न. धन्यवाद तुला खूप खूप शुभेच्छा स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आपण सन्मान घेणार आहोत सन्माननीय सहादेवजी नागते साहेब आणि किशोरजी गायकवाड. ज्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत ते सन्माननीय गोपीचंदजी पेडेकर साहेब आणि आकेशजी यादव यांच्या माध्यमातून आपण सन्मान करू इच्छितो ह्या दोन्ही मान्यवरांचा आपल्या. धन्यवाद साहेब, आपण आलात आमच्या स्पर्धेला उपस्थित दाखवली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. बॅक टू द गणेश रणपिसे. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पहिल्या गडी बाद होते. राज कदम LBW. पहिला षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडू पुन्हा निर्धाव आणि चौथ्या चेंडूवर मात्र गडी बाद होतोय. राज कदम बाद होतोय. सचिन कदम यांचं सुंदर चेंडू त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय. जिग्नेश यादव एक धडाकेबाज फलंदाज, सचिन कदम वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक. एस ब्रदर्स म्हणायचं हा धाव संख्या पाहतोय 4. उलटोच चेंडू होता, चेंडू जातोय 4 धावा. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला जिग्नेश यादव यांनी. स्क्वेअर लेक्चर 4 या धावसंख्या. धावसंख्या पुढे सरसा होते. धाव संख्या होते 1 बाद 8. आता आपण पुढचा चेंडू सचिन कदम यांचा. जिग्नेश कदम पुन्हा एकदा पुढचा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्रक असेल ते रितेश मोरे सुद्धा कर्णधार आहेत. पंच षटक समाप्तीची घोषणा करत आहेत. 1 षटका अखेर 1 गडी बाद धाव संख्या होते 9. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल सचिन कदम यांची. कर्णधारने दाखवलेला विश्वास आणि विश्वासाला उतरलेला खरेखर सचिन कदम. एस ब्रदर्स अजून सुद्धा फाईट करतो आहे. संधी आहे क्वालिफाय होण्यासाठी. त्यांच्यासाठी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय रितेश मोरे. कालसुद्धा खूप छान गोलंदाजी केली या गोलंदाजाने. 2 गडी बाद नागते सुपर किंग समोर 2 गडी बाद करून अवघ्या 2 धावा खर्ची घातल्या रितेश मोरे याने. जाऊयात सामन्याकडे. थोडंसं क्षेत्ररक्षण बदल करताना रितेश मोरे. जेवण काहीतरी जाऊया मैदानाकडे. रितेश मोरे तो जिग्नेश यादव पहिला चेंडू फुलटॉसचा चेंडू होता हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव मात्र पूर्ण होते. धाव संख्या पुढे सरसा होते. धाव संख्या होते दुहेरी आकड्यावर 10. प्रफुल्ल टुलेसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचा पारितोषिक असेल. अनिकेत देवगर यांच्याकडून एक सुवर्ण संधी प्रफुल्ल टुलेसाठी. पहिला चेंडू काहीसा शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता. चेंडू खाली राहिलाय उसळी घेतली नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. पाहतोय आपण एक रितेश अचूक टप्प्याची गोलंदाजी. धाव संख्या मात्र दुहेरी आकड्यावर पदार्पण करते 10. आता मात्र मोठा फटका सरळ बॅटने खेळून काढलाय क्षेत्ररक्षण सागर यादव. 1 धाव पूर्ण होते म्हणून धाव संख्या आकड्याने पुढे सरसा होते 11.
जिग्नेश यादव पुढचा चेंडू पुन्हा एक सरळ बॅटने घेऊन काढला पंचाकडे दाद मागतोय एक धाव मात्र पूर्ण होते फुल टॉस चेंडू प्रफुल ठुले आणि पुरेपूर फायदा नाही भेटला थोडासा नैसर्गिक अडथळा दोन धाव मात्र पूर्ण होत आहेत नक्कीच फुल टॉस चेंडू होता फायदा घेता आला नाही प्रफुल ठुलेला सुवर्ण संधी आहे त्यांच्याकडे प्रत्येक षटकामागे 100 रुपयाचं पारितोषिक असेल आणि की देवगर यांची मागणी आहे की षटकार मारावा प्रफुल ठुले आणि प्रत्येक चेंडूवर खूप काही मोठ्या आशा आहेत पुढचा चेंडू रितेश मोरे आता मात्र सुंदर कवर ड्राइव पाहायला मिळतो एक वन बाउंस चेंडू जातोय चार धावांसाठी थोडस खराब क्षेत्ररक्षण धाव संख्या मात्र पुढे सरसावते सुंदर गोलंदाजी पाहायला मिळेल रितेश मोरे अभिजित देवगरे प्रफुल ठुले यांच्यासाठी पारितोषिक मात्र नव्याने फलंदाज पाहतोय अतिश ठुले स्ट्राइक इनला असेल प्रफुल ठुले धाव संख्या मात्र स्थिर आहे अभिजित देवगरे यांच्या पहिल्या चेंडूवर लागलेला मोठा धक्का जिग्नेश यादव यांच्या मार्फत अतिश ठुले नव्याने फलंदाज पुढचा चेंडू अभिजित देवगरे यांचा खूप चांगल्या लयमध्ये आहे आता मात्र स्वेर मारा पंचांचे दोन हात समांतर होत आहेत स्वेर माराने धाव संख्या पुढे सरसावते धाव संख्या होते दोन बाद 19
प्रफुल ढुले यांच्यासाठी पूर्ण सुवर्ण संधी असेल. बिपिन मोरे आणि देवगरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. चेंडू पुन्हा पाहतोय आपण, पुन्हा एकदा स्वेर मारा पाहतोय आपण. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत आणि एक एक्स्ट्रा धाव मिळते जर तुम्हाला विजयी व्हायचा असेल. तुम्हाला ह्या धावा रोखाव्या लागतील. धावसंख्या मात्र या एक्स्ट्रा धावने पुढे सरसावते. धावसंख्या होते 2-21 आणि 9 फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंडला. आतिश ठुले तो अभिजित देवगरे संघ मालक आहे. तसं होता चेंडू थोडासा आखू टप्प्याचा चेंडू. चेंडू मात्र निर्धाव थोडासा कमबॅक करताना पाहायला मिळते. अभिजित देवगरे यष्ट्यांच्या मागून तुकाराम यादव त्यांचा अनुभव सांगताना पाहतोय. पुढचा चेंडू अभिजित वगैरे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्वेर मारा पाहतो. एक व्हाईट बॉल तब्बल 3 चेंडू एक्स्ट्रा टाकले अभिजित देवगरे याने. धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या होते 22. 2 गडी बाद 22 धावा पाहतोय आपण स्कोअर कार्डवर. दुसरं षटक मार्गस्थ असताना अभिजित देवगरे तुम्हाला जर जिंकायचं असेल तर ह्या अतिरिक्त धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव बाद होतोय. अतिश ठुले निर्धाव चेंडू जी सांगता होती थोडंसं कमबॅक पाहायला मिळतंय. धाव बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी 9 फलंदाज कृष्णा ठुले सतत प्रॅक्टिसमध्ये सरावाचा खेळाडू कृष्णा ठोळे असेल. खूप मेहनत पाहतो आपण. अभिजित वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळताना काहीसा निर्णायक षटक टाकावं लागेल. आता मात्र फुलटवतो चेंडू. चेंडू जातो कवरच्या डोक्यावरून. एक धाव मात्र पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरे धावसुद्धा पूर्ण होते आणि थोडंसं फेकी चांगली होती. कलेक्शन चुकीचं होतं. थोडंसं नाखुश आहे तर स्वतःवर. हा सागर मोरे. 2 धाव मात्र पूर्ण होत आहेत. 2 या धावसंख्या. धावसंख्या मात्र पुढे सरसा होते. धावसंख्या होते 3-24. अद्यापही वय दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे आणि आगळा वेगळा टान्स पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा धावबाद होतोय. प्रफुल ठुले थोडंसं ताळमेल चुकीचं होत आहे इथे. प्रफुल ठुलेची मात्र संधी उकली गमावली. प्रफुल ठुले याची सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. नक्कीच स्वेर मारा होत होता. एक्स्ट्रा धावा खर्च झाल्या. 9 फलंदाज पाहतोय आपण. प्रदीप पाणवकर पाहिजे म्हणा. हॅलो. आणि एक मोठा फटका झटका लागतोय. पुन्हा एकदा प्रदीप पाणवकर आणि 3 षटका अखेर. धावसंख्या होते 24 आणि एस ब्रदर्स 18 चेंडू मध्ये 25 धावांची गरज असेल. आणि याच्यानंतर होणारा सामना असेल बोध ब्लास्टर आणि देवांश फायटर दोन्ही संघाचे कर्णधार. मी विनंती करतो बिग फाईट मॅच असेल. देवांश फायटर साठी निर्णायक सामना असेल. नक्कीच मॅच मध्ये राहायचा असेल तर हा सामना मात्र विजयी होणं जरुरी असेल देवांश फायटर संघाला. आणि एकीकडे वरचढ ठरणारा संघ बोध ब्लास्टर. विनंती करतो दोन्ही संघाचे कर्णधार यायचा आहे. एक मिनिट नितेश. आपण इथे येतोचित सन्मान करणार आहोत आपल्या आलेल्या मान्यवरांचा. सन्माननीय धर्मेशजी बामणे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले करावडे साहेब आणि सर्व मान्यवर मित्रमंडळी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं. आम्ही कोर कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष सचिन शेडगे यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा सन्मान करू इच्छितो. त्याचबरोबर ह्यांचं पहिले म्हणजे अनिल बोधे लवकरात लवकर यायचं. सन्माननीय धर्मेशजी बामणे त्यांच्यासोबत आले. सुनीलजी करावडे
खरोखरच आपल्या माध्यमातून या स्पर्धेला मिळालेलं योगदान अतिशय मोलाचं आहे. सन्माननीय धर्मेशजी बामणे यांचा इथं सन्मान केला जात आहे. त्याचबरोबर सुनीलजी करावडे यांना विनंती करतो की त्यांनी यायचं आहे मंचावरती. त्यानंतर बामणे साहेब धन्यवाद आपण आल्याबद्दल. करावडे यांचाही इथं सन्मान केला जात आहे. नमस्कार, आल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मी राजेश पोलेकर यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय करावडे साहेबांचा सन्मान करायचा आहे. आणि उपस्थित सर्वांनी आपण एकदम यायचं आहे. सर्वांनी आलेल्या सर्वांनी एकत्र यायचं आहे. आणि मी आतेशला विनंती करतो की त्यांनी ह्या सर्वांचा सन्मान करायचा, आलेल्यांचा एकत्र सन्मान का सामूहिक पद्धतीने सन्मान करायचा आहे. अनिलजी कदम आपण पण यायचं आहे. आणि मी आणि आपण सन्मान करायचा आहे सर्वांचा. उपस्थितांचा पुन्हा एकदा शब्दसुमना आणि तसेच पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत व्यक्त करतो. तसेच सन्माननीय ह्या गावचे सुपुत्र शिवसेनेचा बुलंद आवाज सन्माननीय अनिलजी मोरे साहेब यांचाही आम्ही इथं सन्मान करू इच्छितो. अनिलजी मोरे साहेब यांनी विनंती करतो की त्यांनीही मंचावरती यायचं आहे. सन्माननीय अनिलजी मोरे साहेब ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच लवकरात लवकर यायचं आहे आपण. आणि मी कोर कमिटीचे अध्यक्ष श्री सचिन शेटगे यांच्या शुभ हस्ते आपण अनिलजी मोरे यांचा सन्मान करायचा आहे. आणि राजेश पोलेकर यांनी कॅमेरामॅनची भूमिका साकारायची आहे या सत्कार समारंभाच्या वेळी. ह्या गावचं एक मोठं नेतृत्व मिळालेला ह्या गावाला एक उमदा व्यक्तिमत्व सन्माननीय अनिलजी मोरे साहेब आपण CPL कोर कमिटीच्या माध्यमातून आपण त्यांचा सन्मान करू इच्छितो. धन्यवाद साहेब आपण या स्पर्धेच्या कोर कमिटी त्याबद्दल. कोर कमिटी जरा इकडे यायची, जरा कोर कमिटी. जगदीश पानवकर, आतेश नागते, जरा आपला राजेश नागते जरा इकडे यायचं. आतेश नागते, राजेश नागते जरा काही करायचे. किती रन्सची सर पॅनल्टी आहे? 2 रन्सची पॅनल्टी असेल. सर गाड घातलं का आतमध्ये? 2 रन्सची पॅनल्टी आहे. ओके, सागरने. अच्छा, 2 रन जास्त घे, ऍड कर. कोणी किपर ने किपरला आहे कारण. चला मग 2 रन मायनस कर किपरचे. अच्छा, 23 रन्सने विन असेल. 25 रन्स होते, 23 रन्स विन असेल. हे तर नियम आहे, त्या नियमाचे देखील पालन करावे लागेल. तुम्ही गार्ड मैदानामध्ये घालू नये आणि किपरने गार्ड मैदानामध्ये घातला आणि याचिकेचं पंचांनी ते हेरलं. नक्कीच कौतुक करावे लागेल. पंचांची कामगिरी देखील या 3 दिवसामध्ये खूप चांगली राहिली आहे. मंगेश उतेकर आणि सागर मोहिते या दोन्ही पंचांच्या माध्यमातून. तर कालचा एक मॅच झाला. अक्षय यावेळेस जिग्नेश यादव कोणती चुकी करत नाही, विकेटचं पतन होईल. तर काल एक सामना झाला होता, त्या सामन्यामध्ये बॅक टू बॅक 3 षटकारासाठी हॅट्रिकसाठी पारितोषिक आलं होतं किशोर शिंदे यांच्या माध्यमातून अक्षय मोरेसाठी.
एक महत्वपूर्ण लड़त आना है ती देवांश फाइटर वर्सेस बोध ब्लास्टर्स आते देवांश फाइटर संघाला जिंकण अतिशय महत्वाच रहना है नानेबे कनाडी ये ते किशोरजी शिंदे हैं शुभ हस्ते अपन नानेबे करना आहोत बोला को बोलना है आतेज बोलते नानेफेक जिंकले है ती आतेश नागते ने आतेश काय करना पसंद करना फील्डिंग क्षेत्ररक्षक निर्णय घेता है तो आतेश नागते ने आतेश एकंदर तुम्हारा संघ पाला अतिशय बलाढ़ संघ है स्पर्धेल तुम्हें जी रणनीति आखता ती कशा प्रकार की मैं क्या माझ्या बॉलरला सांगतात ते बरोबर गेम प्लॅन करून एकही सामना पराभूत न झाल्या तुम्ही संघ आहात तुमचा संघ आहे अतिशय बलाढ्य संघ या स्पर्धेत प्रबल दावेदार म्हणून गणला जातोय तुमची पुढची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे आम्हाला काय फक्त मॅचच जिंकायचा बाकी काय प्रश्न तुला खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक ह्याच्यानंतर देवांश फायटर संघाचा कर्णधार माझ्यासोबत असणार राजेश नागते राजेश एक टफ आव्हान असणार आहे एक बलाढ्य संघ ज्याने अजूनही एकही मॅच लॉस्ट के लिए नहीं है तो संघ तुझा समोर का स्ट्रैटेजी तुझी स्ट्रैटेजी पहले तो आम सात आता प्रथम फलंदाजी है संघासमोर 40 प्लस धावा पाहिजे बनने का प्रयत्न करूँ खरोखर पाहिला तो तुझा संघ होता तो खर एक CPL जी सुरुआत होती ती अतिशय दणाणून के लिए होती तो संघ होता तो गड़बड़ला थोड़ा सा आता तुम्हें पाहता तो तुम्हारी ही नॉकआउट स्टेजला तुम्हें आला आहात जिंकला तो तुम्हें स्पर्धे में टिकन रहा नहीं तो तुम्हारा बाहर जाए लगे कभी तुम्हारी स्ट्रेटेजी अजू स्ट्रेटेजी आता हि मैच जिंकने की आम्मी आमच बेस्ट देव आम सगले खेलाड़ू बेस्ट देते जर बेस्ट सगल 100% योगदान दिल तो आम्मी मैच नक्की धन्यवाद तुला खूब खूब शुभेच्छा स्पर्धे थैंक यू त्याचबरोबर अपने लाभलेले दिनेशजी पोलेकर हा स्पर्धे मध्यम मान्यवर आलेले आपल्या सोबत दिनेश पोलेकर अपन पोडियमवरती यायचा आहे आणि मी CPL कोर कमिटीच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान करू इच्छितो आणि या गावचे किशोरजी शिंदे यांच्या शुभ कोर कमिटी सभासद एकाने यायचा आहे कोणतरी सचिन शेडगे किशोर शिंदे यायचं आहे आपण सन्माने किशोरजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण दिनेशजी पोलेकर यांचा धन्यवाद दिनेशजी पोलेकर अपन आम्हाला इथे येऊन सहकार्य केलं त्याबद्दल जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये चालू असलेला सामना PM एम्पायर विरुद्ध AS ब्रदर्स गोलंदाजी मार्ग वरती क्रिश मोरे ओवर द विकेट गोलंदाजी केली जाईल त्यालाच सुरेख गोलंदाजी तर 23 धावा बनवायचे त्या ठिकाणी 11 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत सुरेख गोलंदाजी वाह बॅक टू बॅक निर्धाव जर क्रिश मोरेने विकेट घेतला तर प्रसाद मोरे आणि एक मयूर कदम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल क्रिशसाठी वा आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा घेतला जातो या ठिकाणी क्रिश मोरेच्या माध्यमातून सातत्याने बाउन्सर फेकण्याचा प्रयत्न केला जातो या खेळाडूच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली आहे धावसंख्या आहे 11 ओवर द विकेट पुन्हा एकदा क्रिश यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तोपर्यंत 2 धावा या निश्चितच घेतल्या जातील आणि या 2 धावीने धावसंख्या पुढे सरसावली जाते धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 13 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे AS ब्रदर्स संघाला यावेळेस मोठा फटका पाहायचा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक राज कदम जेल टिपला जातोय विकेटचं पतन होईल आणि या ठिकाणी 500 रुपयाचा मानकरी देखील ठरतोय क्रिश मोरे
पीएम एम्पायर विरुद्ध एएस ब्रदर्स. पीएम एम्पायरचं पराभवाचं मुख्य कारण काय असेल ना, तर ते आहे ओपनिंग जोडी. पहिल्या मॅचपासून त्यांनी ओपनिंग जोडी सातत्याने चेंज केली आणि तेच कारण मी तरी म्हणेल पीएम एम्पायरच्या तर राज कदम गोलंदाजी मार्क वरती यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. चेंडू जाते तडम्यांच्या दिशेला गली रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगाने जाणार. तो पर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूने बाजी मारली आहे निश्चितच या चार धावा. तर या चार धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा वाढली जाईल. स्कोर कार्ड वरती धावसंख्या आहे 17. 6 धावांची गरज आहे. 5 चेंडू 6 धावा. अरे चेंडू पॅड वरती आदळला जातोय. अपील केली जाते मात्र अपील या ठिकाणी फेटाळली जाते. राज कदम याच्या माध्यमातून अपील केली जाईल. एक बाईच्या स्वरूपात धाव घेतली जाते. धावसंख्या पुढे सरसावल 18. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. 23 धावांचं एक मापक आव्हान होतं. 25 धावांचं मापक आव्हान होतं. मात्र या ठिकाणी कोर कमिटीचे काही नियम आहेत, त्या नियमाचं इथं कुठेतरी उल्लंघन करण्यात आलं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि दंडित केला गेला. या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय, चुकी केली जाती आहे स्लिप रिजन मध्ये असलेल्या फलंदाज क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 2 धावा तर कम्प्लीट केल्या जातील आणि बघता बघता 3री धाव देखील या ठिकाणी कम्प्लीट केली जाते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम आबी अँड सागर. तर या 3 धावा आणि या 3 धावे धावसंख्या 21. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता समीकरण आहे 2 धावा. पुन्हा एकदा राज कदम गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. ओव्हर द विकेट राऊंड द विकेट. अरे सर पुन्हा एकदा चेंडूला कट केला आहे आणि पुन्हा एकदा चेंडू त्या थर्डमॅनच्या दिशेला असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. मयुरेश मोरे आपण पाहतोय स्लीप रिजन मध्ये थर्डमॅनच्या दिशेला फिल्डिंग करत असताना. तर 2 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. सामना बरोबरीमध्ये सुटला आहे. यावेळेस सस्तराल बॅटने चेंडूला खेळून काढलंय. नो मॅन्स लँड मध्ये चौकार, विजयी चौकार आणि या ठिकाणी एएस ब्रदर संघ विजयी होतोय. विजयी संघाचे अभिनंदन. पीएम एम्पायर एक